आमचा गाव दत्तक घेतलेला एकनाथ शिंदे ने हा एक रुपयाचं काम केलं नाही गाव मध्ये बघा तुम्ही आहोत पुन्हा पैसे द्या अरे तू ठाण्यातला तू ठाण्यात लक्ष दे आणि याच्यापुढे काही असा प्रकार घडला तर अख्खा समाज बांधव हा तुमच्या घराला घेरा घातल्याशिवाय राहणार नाही मग तू कुठला साहेब असू दे काही असू दे या साहेबांच्या भरोशावर कोणी राहू नका कारण एक दिवस साहेबच आपल्याला गायब करेल जेव्हा आपली शेवटची अंत्यविधी निघते ना तेव्हा कुठला साहेब आपल्याला खांदा लावला येत नाही आपली कुटुंबातली आपल्या समाजातील माणसं आपल्याला सोबत असतात माझं नाव शिवाजी म्हात्रे राणू माटलन ठाण्यातून आलोय आमचा गाव दत्तक घेतलेला एकनाथ शिंदे ने हा एक रुपयाचं काम केलं नाही गाव मध्ये बघा तुम्ही आहोत पुन्हा पैसे द्या रुपयाचं काम केलं त्यांनी ना सांगतो ना तिकडे लक्ष घालतो या नवी मुंबई मध्ये अरे तू ठाण्यातला तू ठाण्यावर लक्ष दे तू इकडे घाल नको तुला पद आहे ना ठीक आहे आम्ही तुझ्या कदर करतो तू शिवसेनेला आम्ही कट्ट शिवसेने आलोय पण आम्ही पक्षा वतीने आलो आम्ही जनतेच्या पर्याय ठेवलो मी इकडं आपला गाव अरे कोण बोलते हा बोला बा मामा अरे मामा बाचे तू नातोईक आपला ते शिंदे साहेबांच्या बद्दल चुकीचा बोलला यार तू आपण आम्ही शिवसेने गाव तिथे आम्ही समजतो शिवसेना आणि तू शिवसेने नेत्याबद्दल तुम्ही जा ना तिथं तुम्हाला कोणी बोललं आम्ही बोललो का नको जाऊ आंदोलनला ते आहे एकनाथ शिंदे यांनी 14 गावात काम नाही केले चुकीचं आहे ना आमच्या पेक्षा येतो ना लगेच तिथून 14 गावात काम नाही काय नाही काम शिवसेने केलं रोड बनवलं रस्ते बनवलं पाण्याच्या लाईनी दिल्या सगळं काय दिलं हा तुम्ही आंदोलनला जा आम्ही कोणी बोलला का आंदोलन का नको जाऊ का जा कोणतं नाव दे द्या कोणतं द्यायचो हा आपण कोणाला बोलतो का उलट का आम्ही बोलतो का दिवा पाटील नको म्हणून तू नात्यातला माणूस गिरजाचं पोरे मी चौकशी केली तू बोलतो नातू वेगळा आपला भाचा लागतो नातोनी केलं पण मला नाताला घेऊन ये संध्याकाळचे हॅलो मला लोकांनी चढून झाली मी बोललो असा आपण शब्द माझी चुकी झाली म्हणून एवढा दे बाकी दुसरा काही नको करू तेवढी मेहरबानी कर आमच्यावर कुठे यायला लागेल ऑफिसला आहे दहिसर नाता येणार आहे मामा बोलतो मी पण येईल या तुम्ही दहिसरला आपले हा मामा कोण येणार आहे मामा तुमचं वडील येणारच वाटत पांडू मामा बोललो ते आता बोललो मला पांडू पांडू मामाला घेऊन देतो बोलतो आणि तुला घेऊन दे शिवाजीला बोलतो आपण बसून बोलतो एक क्लिप बनवून टाकून दे कॉल लोकांना चढून चुकीचा बोललो मी मला तसं बोलायची आवश्यकता नव्हती बस एवढं काय तरी बोलून दे उद्या मग उद्या येतो घ्या मग सकाळी चालेल उद्या ये संध्याकाळी ये तुला वेळ भेटेल तेव्हा ये नाता पण आताला घेऊन कसं होतं माहित आहे आपण शिवसेनी गाव लोक काय बोलतो जे आयला बघ तुमचं शिवसेनेवाला शिवाय तुमच्या नेत्याला असं म्हणजे ते लोक राहणार बाजूला फुगड आपला कशाला वाटत हा तो विलेज नाव कोणता काय देणार काय कोणाला फरक पडणार बालासाहेब द्या छत्रपती शिवाजी महाराज द्या किंवा दिवा पाटला द्या आपल्याला काय फरक पडतो इकडे 14 गावाला ना ठीक आहे मध्ये दिव्यांजोर येथील शेतकरी संघटना आज आम्ही या वाकलन गावामध्ये शिवाजी म्हात्रेच्या भेटीसाठी आलो कारण असं की 2 दिवसापूर्वी जे आपलं आंदोलन झालं त्या आंदोलनामागे त्या शिवाजी म्हात्रेने असं वक्तव्य केलं होतं की आमचा वाकलन गाव हा आपल्या पालकमंत्र्यांनी दत्तक घेतला असून या गावामध्ये जी कामं झाली नाही त्या संदर्भात त्यांनी आपलं मत व्यक्त केलं ते काही वाईट वक्तव्य नव्हतं पण इथं असणारे काही आपल्याच समाजातील बांधव जे बापापेक्षा साहेबाला मान जास्त देणारी अशी लोक आहेत अशा वृत्तीची लोक आहेत त्या घाणेऱ्या वृत्तीच्या लोकांनी आपल्या शिवाजी म्हात्रेला दमदाटी केली की तू माफी माग असं माग हे माग त्याचं वक्तव्य काही चुकीचं नव्हतं आणि थोड्या दिवसात ते आम्ही दाखवून पण देऊ का काय साहेबाची कामं आहेत ना काय नाही ते पण मी माझ्या समाज बांधवांना सांगेन जर तुम्हाला हे योग्य असं वाटतं की स्वतःच्या बापापेक्षा तुम्ही साहेबाला मानता आणि साहेबाच्या नादी लागून काहीतरी करता हे अशी चुकीची आहे आज त्याच्या मागे नुसता त्याचा गाव नसून एवढा समाज परिसर पूर्ण समाज त्याच्या पाठीशी नक्कीच आहे आणि याच्यापुढे काही असा प्रकार घडला तर अख्खा समाज बांधव हा तुमच्या घराला घेरा घातल्याशिवाय राहणार नाही मग तू कुठला साहेब असू दे काही असू दे माझी समाज बांधवांना विनंती आहे आज आपला समाज एक होतोय या साहेबांच्या भरोशावर कोणी राहू नका कारण एक दिवस साहेबच आपल्याला गायब करेल म्हणून जेवढं आपल्याला समाज बांधवांना एकत्र राहता येईल एक नक्की आवर्जून सांगेन जेव्हा आपली शेवटची अंत्यविधी निघते ना तेव्हा कुठला साहेब आपल्याला खांदा लावला येत नाही आपली कुटुंबातली आपल्या समाजातील माणसं आपल्याला सोबत असतात म्हणून आपला समाज मोठं करा या साहेबांना मोठं करून